तर SRPF केंद्र मंजूर केल्याचा GR माझ्याकडे आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. केंद्र मंजूर केल्याचा कुणीतरी बॅनर लावल्याचा राम शिंदेंनी टोला लगावलेला होता. मी घाबरणारा नाही, भिडणारा माणूस आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. जर कर्जत जामखेडचा पुढचा आमदार मीच, लोकांचं माझ्यावर प्रेम असं रोहित पवार यांनी म्हटलं. मी आल्या आल्या इथं बघितलं काय पोस्टर लागले होते की हेली मंजूर केलं. अरे बाबांनो, माझ्याकडे सगळे GR आहेत, तुम्ही कुठेही मला बोलवा. अनेक वेळा मी बोललेलो आहे, मी घाबरणारा माणूस नाही, भिडणारा माणूस आहे, भिडणारा. त्यामुळे तुम्ही जिथेही बोलवा, सगळे कागद घेऊन येतो, सगळे GR घेऊन येतो. मग दाखवा की हे सगळी कामं कुणी मंजूर केलेली आहेत. उगास हवेत नका बोलू. आणि यात्रेत जे काही तुमची चिलीमिली चंगू मुंगू बसलेली असतात, ते कदाचित टाळ्या वाजवत असतील, वा वा करत असतील. तुम्हाला हेच करायचे पुढचे 5 वर्ष, त्यांचीच वा वा ऐकायचे. मी अभिमानाने सांगतो इथे असणाऱ्या जनतेच्या साक्षीने, या लोकांचं माझ्यावर प्रेम आणि माझं यांच्यावर प्रेम इतकं आहे की पुढचा आमदार मीच त्या ठिकाणी होणार आहे. ह्याला अहंकार नाही म्हणत, ह्याला प्रेम म्हणतात, प्रेम.